कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम म्हणून राजश्री शाहू व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते महापालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून ही व्याख्यानमाला घेण्यात येते यंदा एकोणीस तेवीस डिसेंबर या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त मंगेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दरवर्षी भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं यावर्षी एकोणीस तेवीस डिसेंबर या, ते या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे बुधवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचं भारताची संरक्षण सज्जता आणि शेजारील देश या विषयावर पहिलं व्याख्यान होणार आहे वीस डिसेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणी यांचं मला उमजलेले पु ल देशपांडे या विषयावर व्याख्यान होणार आहे एकवीस डिसेंबर रोजी ज्येष्ठ विनोदी लेखक आणि पत्रकार शिरीष कणेकर यांचं गप्पा तुमच्याशी ज्येष्ठ लेखक प्राचार्य यशवंत पाटणे यांचं डॉ बापूजी साळुंखे जीवनकार्य या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचं जागतिकीकरण स्वरूप आणि परिणाम या विषयावर व्याख्यान होणार आहे केशवराव भोसले नाट्यगृहात एकोणीस तेवीस डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी साडेपाच वाजता ही व्याख्यानं होणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंगेश शिंदे यांनी केलंय